पित्त, अपचन यासारख्या बारीक सारीक तब्येतीच्या तक्रारी दूर करणारा मोरावळा खूप औषधी असतो. मोरावळा नियमित खाण्यात असला तर एकूणच तब्येत नीट राहते. सध्या बाजारात भरपूर आवळे मिळतात, हीच वेळ आहे वर्षभर टिकणारा मोरावळा करून ठेवण्याची. चला बघूया कसा करायचा मस्त चवीचा हेल्दी मोरावळा. नमस्कार, कांचन बापट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत. मोरावळा करायला खूपच सोपा असतो बरं का, फक्त त्याची परफेक्ट रेसिपी माहिती असायला हवी. आपण सगळ्यात आधी कुकरमध्ये थोडं पाणी घालू, त्यात रिंग ठेवून कुकरचं भांडं ठेवू. त्यात आपण अर्धा किलो आवळे घालूया. हे आवळे आपण छान स्वच्छ धुवून कोरडे करून घेतलेत. मोरावळा करण्यासाठी शक्यतो मध्यम आकाराचे आवळे घ्यावे. आपण मध्यम गॅसवर कुकरची एक शिट्टी करून घेऊया. कुकरची शिट्टी लावायची नसेल तर साधारण 10-12 मिनिटं आवळे वाफवून घ्या. कुकरची एक शिट्टी झाली आहे, आपण कुकर थंड होऊ देऊ. कुकर थंड झाला आहे, आपण कुकरचं झाकण उघडूया. या चाळणीत आवळे काढून व्यवस्थित निथळायला ठेवूया. आवळे शिजल्यावर त्याच्या फोडी अशा सुट्या होतात. आवडीप्रमाणे तुम्ही फोडी सुट्या करूनही वापरू शकता. आवळे निथळतायत तोपर्यंत आपण पाक करून घेऊ. आपण या जाड बुडाच्या पॅनमध्ये बरोबरीनी म्हणजे 1/2 किलो साखर घालू. साखर बुडेपर्यंत त्यात पाणी घालूया. 1/2 किलो साखरेत साधारण 1/2 लिटर म्हणजे 2 वाट्या पाणी बसलं आहे. हे 1/2 चमचा पाणी उरलं आहे. मध्यम ते मोठ्या गॅसवर आपण पाक करायला ठेवला आहे. साधारण 4-5 मिनिटात सगळी साखर विरघळून पाकाला उकळी आली आहे. अजून 2-3 मिनिटं पाक उकळला की आपण त्याची तार चेक करून बघूया. 2-3 मिनिटं झाली आहेत. आपण ताटली तसा पाकाचा थेंब घालून बोटानी त्याची तार काढून बघू. हे बघा छान तार येते. आपण पाकात चिमूटभर मीठ घालू. आंबट चव आवडत असेल तर या स्टेजला या एवढ्या लिंबाचा रसही घालू शकता. मला मोरावळ्यात लिंबाचा स्वाद फारसा आवडत नाही, त्यामुळे आपण यात लिंबू रस घालत नाही आहे. आता आपण पाकात 1/2 टीस्पून वेलची पावडर घालू. चिमूटभर केशर घालून ढवळू. याच वेळेला तुम्ही 2-3 लवंगाही घालू शकता. आपण पाकाची तार चेक केली होती तेव्हापासून 2-3 मिनिटं झाली आहेत. आता पाक अजून घट्ट झाला आहे. आतापर्यंत आवळे बऱ्यापैकी कोरडे झालेत, ते आपण उकळत्या पाकात घालू. शिजलेले आवळे उकळत्या पाकात घातल्यावर पाक थोडा पातळ होतो. आवळे घातल्यावर परत 8-10 मिनिटं मंद गॅसवर आपण पाक उकळू देऊया. आपल्याला साधारण 1/2 थोडा पातळ पाक ठेवायचा आहे, त्या अंदाजाने आपण पाक उकळूया. हे बघा आत्ता हा पाक असा इतपत पातळ आहे. अजून 4-5 मिनिटं आपण तो उकळूया. आता आपण गॅस बंद करू. आपला मोरावळा तयार आहे. गॅस बंद केला होता त्याला 10-12 तास झालेत. पाक आता पूर्ण थंड झाला आहे. आपण झाकण उघडूया. हे बघा केशर पाकात मस्त खुललं आहे आणि त्या पाकात 10-12 तास मुरलेला आवळा किती रसरशीत दिसतोय पहा. साधारण 1/2 थोडा पातळ पाक झाला आहे. हा जो जास्तीचा पाक आहे त्याचा उन्हाळ्यात मस्त सरबत करता येतो. आपण रात्रभर हे असं पाण्यात ठेवलं होतं. आता आपण तयार मोरावळा काचेच्या बरणीत काढूया. कोणतीही वस्तू बरणीत काढताना मी नेहमी खाली अशी प्लेट घेते, म्हणजे सांडलेली वस्तू त्यातच पडते. आपला मोरावळा बाटलीत काढून झाला आहे. आपण त्यावर थोडा पाक ओतूया. हे बघा मऊ शिजलेला आवळा पाकात चांगला उकळल्यामुळे छान घट्ट झाला आहे. आवळा असा घट्ट झाला की तो वर्षभर छान टिकू शकतो.
आत्ताच फोडीमध्ये बराचसा पाक गेला आहे. अजून आवळा जसा जसा मुरेल तसा पाक पूर्ण आत जाईल. शक्यतो मोरावळ्याची बरणी फ्रीजमध्ये ठेवा. मोरावळा परफेक्ट होण्यासाठी या काही कांचनबापट रेसिपीजच्या टिप्स लक्षात ठेवा. मोरावळ्यासाठी मध्यम आकाराचे ताजे आवळे वापरा. मोरावळ्याला अजिबात पाणी लागू देऊ नका. आवळे फार मऊ शिजवू नका. पाकाचे एकतारी दोनतारी असे प्रकार समजणं अवघड जात असेल तर पाकाचा घट्टपणा लक्षात ठेवा. गरम असताना पाक पातळ वाटला तरी थंड झाल्यावर तो बराच घट्ट होतो. पहिल्यांदाच पाक करत असाल तर आधी पाक थोडा पातळ ठेवा. थंड झाल्यावर त्याचा घट्टपणा चेक करून पाहिजे तर परत पाक उकळवून घ्या. मोरावळ्याचा खूप पाक उरला तर त्याचं सरबत करा किंवा त्यात परत वाफवलेले आवळे घालून मोरावळा करू शकता. तुम्ही जर कांचनबापट रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा, वेगवेगळे व्हिडिओज बघा, आवडले तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा. हॅपी कुकिंग.